subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. प्रामुख्याने आमदार मंदा म्हात्रे, प्रदेश मुख्य पदाधिकारी विक्रांत पाटील, भाजप महामंत्री विजय घाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता गंगाळे, जिल्हा युवती मोर्चा अध्यक्ष सुहासिनी नायडू, युवा मोर्चा उपजिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले, समाजसेवक हरीश पांडे व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेश पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता गंगाळे, जिल्हा युवती मोर्चा अध्यक्ष सुहासिनी नायडू यांनी परीक्षा पे चर्चा याची अधिक माहिती दिली आहे. चर्चा हा संकल्प संपूर्ण आपल्या सरकारच्या माध्यमातून देखील दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या त्या शाळांमध्ये त्या ठिकाणी मुलांमध्ये एक अवेअरनेस यावी, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि हा परीक्षांचा कालावधी आहे. ह्या परीक्षांच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे मुलांनी टेन्शन न घेता परीक्षा द्याव्यात, त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, अशा पद्धतीची संकल्पना ही त्या ठिकाणी परीक्षा पे चर्चेच्या माध्यमातून आहे. आणि हा विषय आमचे लोकप्रिय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हा चाललेला हा विषय आहे. त्यामधून मुलांमध्ये जे आत्ताच्या जनरेशनमध्ये जे टेन्शनचं वातावरण आहे, परीक्षा म्हटल्यानंतर त्यांना एक भीती निर्माण होते, ती भीती घालवण्याच्या दृष्टिकोनातून एक चित्रकला स्पर्धा आणि त्याच्यातून परीक्षा पे चर्चा हा एक विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि आमची खात्री आहे की ह्या शिरोळ विद्यालयामधून आज 350 वर मुलांनी सहभाग नोंदवला. आता त्यांचा बक्षीस समारंभ देखील त्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी लाडक्या आमदार मंदाते म्हात्रे यांनी देखील व्हिजिट दिली. प्रदेशाचे सरचिटणीस सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेब यांनी देखील ह्या ठिकाणी व्हिजिट दिली. इथल्या आपल्या अध्यक्ष दत्ता गंगाळे आणि इथल्या युवती प्रमुख नायडू मॅडम यांनी ह्या ठिकाणी मेहनत घेऊन हा विषय पुढे केलेला आहे. त्याच्यामुळे परीक्षा पे चर्चा हा चांगला ह्या ठिकाणी विषय आहे. तो मुलांमधलं काही प्रमाणामध्ये एक टेन्शन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक उपक्रम आहे आणि निश्चित स्वरूपात चांगला प्रतिसाद इथून मिळाला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत आज SSV शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून असलेला हा विषय आहे आणि विविध विषय या चित्रकला स्पर्धेमध्ये देण्यात आले होते. मग त्यामध्ये G20चा विषय असेल, भारत विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने वाटचाल असेल, कोरोना संदर्भातले विषय असतील, आरोग्यासंदर्भातले विषय असतील, स्वच्छ भारत असेल, बेटी बचाओ बेटी पढाओ, हे सगळे जे विषय आहेत हे सर्व विषयाअंतर्गत चित्र रेखाटण्याचं काम या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या तुलने केलं गेलं. अत्यंत स्पर्धा अजूनही सुरू आहे, ज्याचं बक्षीस वितरण आपण 2 दिवसांमध्ये करणार आहोत. या ठिकाणी आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी, नेरूळचे मंडळाध्यक्ष कुणाल महाडिक आणि आमच्या सुहासिनीजी नायडू यांच्या माध्यमातून ही चित्रकला स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. त्यामध्ये बेलापूर विधानसभेचे आमदार आदरणीय मंदाताई म्हात्रे, आमच्या भाजप प्रदेशाचे महामंत्री विक्रांतजी पाटील यांनीसुद्धा हजेरी लावली आणि त्यांनी कौतुक केलं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. आम्हाला निश्चितच सांगायला आनंद वाटतो आहे की खूप चांगल्या अशा प्रकारचा हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दिलेला आहे आणि देशाचं यापुढील काळातलं भवितव्य त्या माध्यमातून घडतं आहे असं चित्र या निमित्ताने उभे राहते. आम्ही या सर्वांची त्याचप्रमाणे या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे महामंत्री राजेशजी पाटील, विजयजी घाटे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. आज संपूर्ण देशात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशानुसार आज आपण हा चित्रकला स्पर्धा प्रत्येक आपण जिल्ह्यात आपण हा प्रत्येक जिल्ह्यात आपण करत आहोत.
हा जे माध्यम आहे आर्ट वॉरियर म्हणून जे दिलेले आहेत लहान मुलांसाठी हा चित्रकला स्पर्धा आहे ह्याची ऑनलाईन नोंदणी करून आपल्याला हा स्पर्धा घ्यायची होती. प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम आला. आपल्या बेलापूर विधानसभेचे आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम घेतलो. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र घरजी आणि आमचे युवा अध्यक्ष दत्ताजी गंगाळे यांचा प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम घेतलो. असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही स्कूल जो तीन स्कूल्स आहेत बेलापूर विधानसभामध्ये ते आपल्या नेमणूक झालेली होती. तर तीन शाळेत एक एस एस स्कूल एक एस व्ही स्कूल आणि सांडपाडामध्ये पण एक स्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला. हे तीन शाळेत जे आपल्याला कार्यक्रम दिलेले ह्यात आपल्याला संयोजक आणि सहसंयोजक म्हणून नेमणूक करून युवा मोर्चाकडनं देण्यात आले. ह्या आपल्या जे एस एस बी शाळेतला मला आणि माझे सहकारी कुणाल महादेक यांना दोघांना इकडची जबाबदारी दिलेली. खूप बरं वाटलं म्हणजे एवढं मुलांचं जे छान प्रतिसाद होतं हे आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटलं. आज सर्वात प्रथम तरी आज आमच्या प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय विक्रांतदादा पाटील यांनी इथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. आपल्या बेलापूर विधानसभेचे आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांचा प्रमुख त्यांच्या म्हणजे उपस्थिती होती. आमच्या दोन्ही बोलतात ना महामंत्री डॅशिंग महामंत्री आमचे डॉक्टर राजेश पाटील सर आणि विजय घाटे सर यांचं खूप मार्गदर्शन राहिलं. या लोकांनी खूप सहकार्य केलं त्यामुळे आज हा कार्यक्रम यशस्वी पार पडलं. आता 27 तारखेला आमचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पण आहे. हे सगळं कार्यक्रम जे आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सेंट्रली आलेला कार्यक्रम आहे आणि यांचा उद्देश हे आहे की आपल्याला लहान मुलं जे आज डिप्रेशनचे शिकार होतात मुलं जे अभ्यासाचा स्ट्रेस आजकाल ज्या मुलांमध्ये आहे जे वास पोर्शन आहे त्याचं जे स्ट्रेस आहे ते कुठेतरी कमी व्हावं आणि मुलांना एक म्हणजे त्यांचं जे कला आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटावं त्यासाठी हा कार्यक्रम घेतला होता. ह्याचे जे प्राईस डिस्ट्रीब्युशन्स आहे हे उद्या किंवा परवा येणार आहे आणि आपल्या जे बेलापूर विधानसभेचे आमदार आहे त्यांचा पण मी खूप मनापासून आभार मानते आणि आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र गरज सर आणि दत्ताजी गंगाळे आणि दोन्ही महामंत्री डॉक्टर राजेश पाटील सर विजय घाटे सर यांचा मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी खूप सहकार्य केलं त्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. आणि तुम्ही सर्वांचं मी लहान मुलांचं पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते. खूप छान त्यांनी ड्रॉईंग केलेलं आहे. जे टॉपिक्स दिलेले स्वच्छता अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ कोरोना वॉरियर्स हे सगळं जे टॉपिक दिलेले होते हे सगळं खूप सुंदर सुंदर कला हे या लोकांनी प्रस्तुत केलेलं आहे. म्हणजे असा हा कार्यक्रम खूप छान पार पडलं त्यासाठी सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करते. सबस्क्राइब टू आवाज टुडे क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.